शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. देवा, तुमचं दर्शन होईल असं वाटलंच नव्हतं. नाही तेच तुमची वाट बघत होते. म्हणून तुमच्या नावाचाच धाव करत होते आणि तुम्हीच धावून आलात. नाहीतर माझं काही खरं नव्हतं बघा. मला ठाऊक आहे सगळं. तुझी इच्छा नव्हती ना हे लग्न करण्याची. त्या पाहुण्यांना परत पाठवून दिलं. देवा, तुम्हाला तर समजत हवा आहे. मग अशी का आणली? तुला काय हवंय? देवा, आयुष्यात तुमची भक्ती करता यावी यापेक्षा काय बी ना ग मला. आणि आज तुमचं दर्शन झालं हे मी डोळ्यात साठवून घेणार आहे बघा. पण अय्या, तुझी भक्ती फलद्रूप व्हावी, तुझ्या हातून भक्तीची एक एक शिखर पार व्हावी, त्यासाठी तुला मी एक व्रत देतो आहे. ते व्रत नीट ऐक. आणि ते जर तू पूर्ण केलंस तर भविष्यात माझी जवळची भक्त म्हणून ओळखली जाण्याची पहिली पायरी तू पार पाडशील. मळय्या, जीवाचे कान करून ऐक. हे व्रत तुझं आयुष्य बदलून टाक. देवा, सांगा तुम्ही. सूर्यास्त होत असताना नदीकाठी हे व्रत सुरू कर. प्रत्येक दिवशी सूर्यास्ताच्या वेळेला नदीकाठी जा. नदीकाठची जी माती आहे आणि नदीचं जे पवित्र पाणी आहे त्याने पिंड तयार करायची आहे. पिंड तयार करत असताना सूर्य मावळला तरी चालेल. पिंडीची मनोभावे पूजा करून घरी जायचं. जाताना मागे वळून पाहायचं नाही. हे व्रत अखंड सुरू ठेव. त्यात अनेक अडचणी संकट येत पण व्रत चुकवू नकोस. तुम्ही जे सांगितलं ते माझ्या जीवाचं कान करून ऐकलं आहे बघ. आणि ते मी करीन. एक नियम आहे, हे व्रत कोणाला सांगू नको. आणि व्रत एकटीने करायचं आहे. होय देवा. शुभम भवत. काय ठरवलं आहेस जोगेश्वरी? दुर्गा देवी, मला यांचं वागणं समजतच नाही. म्हणजे जसं भरल्या ताटावरून उठावं ना तसं सगळं चांगलं चालू असताना अचानक हे न सांगता निघून जातात. कुठे जातात, कशासाठी जातात, का जातात हे प्रश्न माझ्या मनात येणारच ना. पर सत्य काहीतरी वेगळं असेल तर? अहो मग त्यांनी मला तसं स्पष्ट सांगावं ना. काहीतरी कारण असेल जोगेश्वरी. दुर्गा देवी, मी त्यांची पत्नी आहे ना, मग त्यांनी मला सांगायला नको का? हे बघ जोगेश्वरी, ज्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळाली नाहीत त्याच्याबद्दल स्वतःच्या मनानं काहीतरी ठरवून निर्णय घेणं हे चुकीचं आहे. असं करू नकोस. बरोबर आहे तुमचं.
विचार करेल. भैरवनाथ राज्याला गेलत, कुठं गेलत, का गेलत, कशाला गेलत, ह्या समजा गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे ना. पण त्या न घेता परस्पर एक निर्णय घेणं हे बराबर नाही. त्यामुळं तू समजा गोष्टी माहीत करून घे आणि मग तुझा निर्णय सांग. ठीक आहे, तुम्ही म्हणत आहात तसं मी नक्की शोधेन. नारायण नारायण मुनिवर इकडे कुठे? नारायण नारायण आपण मी आपल्याला ओळखलं नाही. काय हे मुनी विसरला? नारायण नारायण साक्षात श्री भैरवनाथांच्या राजवाड्यात आपण. मुनिवर जरा हळू बोला, इकडे कोणालाही कल्पना नाही. नारायण नारायण. शुभम भवत. मुनिवर आज इतक्या दिवसांनी तुम्ही इकडे कसे काय? सहज माते. मुनिवर कारण असल्याशिवाय तुम्ही कधी कुठे जाल का? जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.